अबे चोट्या शिवाजी महाराजचा इतिहास वाचन. शिवाजी महाराजाले मारणारा पहिली तलवार मारणारा मुसलमान नव्हता. कोण होता मालूम आहे? सांगा बरं. तरुणांनी बोला, मोठ्या माणसानं बोला, माहित असलं तर. वाचणाराही ना बोला. जातीचा सत्यानाश करून राहिले तुम्ही. नाव सांगा, जात नका सांगू. आपलं भांडण जातीची नाही, माणसाची आहे. क्रूर व्यक्ती तुम्ही एकदम 100% अभ्यासू व्हा, पण पुस्तक कमी वाचेल. म्हणून आजपासून तुम्ही क्रांतिकारी माणसा, पण वाचन ठेवा. आपण लोक वाचत नाही म्हणून वाचलो नाही, म्हणून आपण बेअक्कल झालो. मले सांगा बाया हो, माझ्या मित्रांनो, या ताईले जाऊ देतो, 100 नोट दे. तू पुस्तक घे, ताई पुस्तक घे बेटा. हॅलो. आपण लोक जाती वाचक बोलता येत नाही, रूल आहे. जातीवर नका बोलू. मले म्हणायचं आहे, मुसलमान आपण मुसलमानाले दोष देतो, टर 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 टर, पण मुसलमान अंगरक्षक होते, शिवाजी महाराजाचे अंगरक्षकही मुसलमान होते, तोफखाना सांभाळा मुसलमान होता. आणि देशासाठी शहीद होणारा वंजारी भीमराव भाऊ नागरेचा पोरगा होता. मग वंजाऱ्याले कसे कमी लेखता? यशीचे लेकर नाहीत काय? अरे महार बटालियन आहे ना, संदीप काकडे. कोण आहे? ओपनचा आहे काय? कोण आहे? यशीचा. शाहीर साहेबाले नाव यशीचं घेणं, ओपन आणि यशीचा फरक पडते ना. अरे लोहाराचा पोरगा होता ना ज्ञानेश्वर भाऊ, टाळ्या वाजवा ना. म्हणजे लोहाराचा आहे म्हणून टाळी कमी वाजते, आणि आपलं पोरग असलं तुमची वाचू वाचू, गरीबाले फसू फसू. मी गाणे म्हणू आई, मी नोटा काऊन वाटतो, मी साळ्या का वाटतो? एका 8 दिवसात मी 81 साळ्या वाटतो, दर 8 दिवसात. का? मी माय वावरात जाय, तिचं लुगडं फाटेल होत, ते कापसाची नक्खी तिचं लुगडं फाटून टाकेल. मग मी माय एवढी कापसाचं गठळ डोक्यावर. शाहीर साहेब, गरिबी भोगली नाही म्हणून मला कीर्तन असं आहे. कोण्याच पोथी पुराणावर बोलत नाही मी. तुकोबाची अभंग गाता, तुकडोजी बाबाची ग्रामगीता, आणि या महामानवाचा राणा प्रताप, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा, अण्णाभाऊ साठे, गुरु लहुजी वस्ताद, रविदास, हे मानतो. आणि म्हणून माय कीर्तनात लोक किती आहेत पाहून घ्या. फुल लॅकग्राऊंड, जेवढा मंडप गेला तेवढ्या मंडपाच्या बाहेर आहे. पेट्रोल खर्च करून आले तुम्ही आज, आणि माझ्यावर उपकार आहे. तुमच्या या गावाचे, कोणतं गाव? कोनड बुजरुक. कोनवड? कोनड. 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 बद्री भाऊच्या या शहीदाच्या आत्म्याची आठवण राहावी, आणि म्हणून मी आज ड्रायव्हरले झोपू नाही दिलं. म्हटलं आज लाईव्ह करा, कारण किती लोक आहेत तुम्ही, आणि तुम्ही फक्त शेअर करा. ऐकू द्या, हे छोटस गाव आहे पण किती मिलिटरी आहेत, 10-12 जण रिटायर्ड होय रनिंग, 8-10 जण. तुम्ही धन्य आहे माया, तुमची कोक धन्य झाली माया. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पिता ती गणना कुल करी. अरे
माय वावरात जाय तुम्हा बायलू वाटलं पुढे काय सांगते लुगड्याच मी साळ्या कौन वाटतो माय माय कापूस याच्याले जाय कापसाच्या बुंडाले चंद्र चोरुनिया पाही तरी माया माऊलीची मांडी उघडी मामाईची मांडी उघडू नाही उघडी ना दिसू दे महिमा कापसाच गटळ बकऱ्याचा चारा आमच्यासाठी मा सत्यपाल घरी आहे तुरीच्या शेंगा हरभऱ्याची डांग मामा आईले मा गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते म्हणून मी साळ्या वाटतो माय गरिबीची विटंबना केली नोटा काऊन वाटतो विचारलं नाही कोणता महाराज पैसे वाटताना पाहिला आणि कीर्तनाचे पैसेही जास्त घेत नाही तुम्हाला मालूम आहे मला किती दिलंय फक्त माय या जायचा खर्च माणसाची मजुरी जे काही मी करतो आता आश्रमात 100 मुलं हे पोरग माया आश्रमात होत त्याचे बाबा कीर्तन चांगलं करतात गोविंदपाल महाराज सुताराचा ते समाधान नवले मराठ्याच संदीपाल रामपाल पंकजपाल उदयपाल नागपूरचे मेकॅनिक आहेत अशोक भाऊ माय गाडीचं काम करतात नागपुरात जातो असे लाखो लोक कीर्तन पाहतात आता मला झी मराठीचा कार्यक्रम किती कोटी लोकांना पाहायला मालूम आहे 2,50,00,000 लोक आणि पुऱ्या युट्यूबवर आहेत 10 कोटी लोक फेसबुक काऊन या विचाराची गरज आहे ना ग्रामगीतेच्या ग्रामगीता आहे कीर्तन संपल्यावर पैसे ने जा लग्नात फटाके फोडू नका पुस्तक ने जा मले पैसे तसे देऊ नका मी माजून जाईन या महाराज लोकाईले जास्त नोटा जमा झाल्या ते महाराज लोक माजले ज्यादा नोटा जमा केल्या की त्यानं फेसबुक बदलवलं आणि बायाईले फस होता एका महाराजने 7 दिवस गावात पोथी वाचली जिथं अन्न खाल्लं त्या कुत्र्यानं 7 दिवस त्याचीच बायको घेऊन गेली मायच्या इमान नाही तुम्ही बायका मरमर करता त्याचे पाय धुवा त्याचं पाणी प्या काही काही महाराज लोक पाय धुणं दाखवतात कोणती पूजा पाद्य पूजा पाद्य म्हणजे त्याचे शब्दही पादुका अबे जाय ना आज श्रीकांत जोशी साहेब आहे ब्राह्मण पण कुठून कीर्तन ऐकून राहिले आम्ही जातीयवादी नाही दुबई मधून ऐकून राहिले तुमच्याही मोबाईल वर दिसते पाहून घ्या जोशी साहेब श्रीकांत जोशी साहेब धन्यवाद आम्हाला जातीयवादाचं नाही करायचं आपण तर पांडुरंगाचे वार करूया विठू माझा ज्ञानेश्वर माऊली संत एकनाथ महाराज संगी गोपाळांचा मेळा संगी गोपाळांचा मेळा ऐकणारे सांगा गजाननचा आवाज कर्क चिमडायला काय काहीतरी वेगळा आवाज येते काय काहीतरी आवाज दुसरा येते दुसरा आवाज येऊन कारण तो तर मेन माणूस आहे मला चुलत भाऊ आहे सख्खा भाऊ नाही हा याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण आम्ही दोघही भाऊ एका घरात आहो आई चुलत भाऊ आहे याची माय मेली याचा बाप पुजारी होता जगदंबा मंदिरात
याची माय मेली 8 वर्षाचा असताना आणि मी लहान होतो. मा माय बापानं आणलं याले आणि त्याच्या बायकोचेही माय बाप मेले. ते लहान पोरगी होती तेन हे एकाच घरा पण याले मालूम नाही की हे पोरगी माई बायको होईल म्हणून. पण पांडुरंगाची कृपा दोघाईचं नातं जुळलं. म्हटलं गजानन भाऊ हे इले मायबाप नाही तन तुले नाहीत हेच कर्ण. हा म्हणे मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे गेलो काय. आता यायचा मुलगा याचा जरी बाई सारखा आवाज आहे काही पोट्याईले वाटीन की याचा आवाज बाई सारखा आहे. हा टोल नाक्यावरचा नाही मले तरी दोनच लेकर आहेत गजाले 3 आहे. दोन पोरी एक पोरगा. मी लहान होतो त्या टाइमले मले अक्कल नव्हती नाही तर म्हटलं असत. आता मले एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माई मुलगी लग्न केलं कसं केलं बाया पोरीचं लग्न. मस्ती नाही केली वावर ऐकून भिकार चोट नाही झालो. मा पोरीचं लग्न केलं तर 25 गरीबाच्या पोरीचे लग्न लावले. मी स्वतःच्या पोरीचा तर कोणी शानपणा करते. अरे मी म्हणतो तिच्या लग्नात उधळपट्टी केल्यापेक्षा तिच्या नावावर टाका ना 1 लाख रुपये. उद्या संकटात आली तर पैसे कमी येतील की नाही आई. पण आपण आताच मस्ती करतो लुंगी डाल 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 लुंगी डाल. दारवा पिऊन नाचते डीजे वर आणि आवाज वाळव डीजे तुझ्या मायची शपथ म्हणू दे ना. यायला जर अकला असत्या तर यायनं ढुंगण हलवले असते काय. तो म्हणते तुम्हाला आवाज वाळव डीजे तुझ्या मायची. म्या म्हटलं काय. मी काय म्हणीन तुम्हाला मालूम आहे काय आडनाव जाधव कोण्या जातीचे. आप्पा आता सांगतो आप्पा म्हणून मी गेलो छातील छातीला. मोठे हुशार लोक आप्पा लोक दुकानदार. वोटिंग कमी पण आमदार मोंद्रे नव्हते काय. वोटिंग कमी ह्याचं वोटिंग तरी किती हो. ते कोणी दुकानात कोणी कपड्याच्या दुकानात कोणी किरण बोलते. हुशार लोक आहेत आप्पा. महात्मा बसवेश्वराची कृपा आहे ना. महात्मा बसवेश्वर जातीयवादी नव्हते. सर्व जातीवर प्रेम करणारा राजा होता महात्मा बसवेश्वर. अरे सांगतो ना मी तुमच्या जवळ काहून अंगाले अंग लावलं. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत. बोला पुढे बोला बोला बोला. अरे वार्ड नंबर 2 कोणी बोला ना मावसा. हे पुरं म्हणून दाखव. ओ काका म्हणा बाबा. तू म्हणा टोपीवाले बाबा राहा ना उभे. एवढ्या म्हातारपणात किती ओके पोजे. हे नाही तुम्ही हे म्हातारे बाबा. आजोबा काय म्हणतात. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा त्याच्या पुढचं सांगा. काय म्हणतात पुढे. यायची संगत. हा हा ग्राम गीता देतो 50 रुपयाची सप्रेम भेट. हे जे कोणी सांगेल. हा ते बोलले घे ना मग. जो बोलला त्यानं उभं राहा. तुम्ही मंगाचे आहे का नाही. फार साधं बोलो व्यक्तिमत्व. काही डावपेच फावपेच कधीच नाही समजत. तुम्हाला कधी डावपेच समजला का. चॅप्टरबाजी समजली. समजली तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काहीच नाही. एवढे साधे बोळे आहात तुम्ही. होले हो नाहीले दावा करत राहता. एवढे साधे आहेत. फार साधे आहे पण एवढं शुद्ध जीवन आहे पवित्र. 10 ची नोट द्या. एवढं भविष्य सांगितल्यावर 10 रुपये तुमच्या जवळची नोट द्या. 10 ची द्या. कोणती कोणती नोट द्या ना.
आधार कार्ड नका देऊ, ते बुढीच्या कामी आलं पाहिजे. आता तुम्हाला काही समजते का डावपेच? बोला बोला. तुम्हाला समजते डावपेच? मग तीन फुका मार, घ्या हातात, घ्या हातात, घ्या मुठ बांधा. आधार कार्ड जाऊ देऊ नका. एकदम खाऊन पिऊन घरही बांधलं, घरकुलचा नंबर लागला. थोड समोर या, थोड समोर या, थोड समोर या. हात बरं, जोडीदारही चांगला आहे. कधी तुमच्या पुढे गेली नाही, एक दिवस गेलती तर भांडण झालं. बरोबर बरोबर. हे घ्या, मूठ बांधा, मूठ बांधा, मूठ पाहू नका सध्या, मूठ बांधा. हुक मारा, तुम्ही जती लात मारली तिथून पैसा काढला, खोट आहे. अरे साधं बोलो व्यक्तिमत्व खोला. खोला तुम्हाला डावपेच समजते, चॅप्टरबाजी समजते? खोला. काळा दा चिन्हू, काळा दाखवा, दाखवा असं मोकळं करून दाखवा. तिकडे दाखवा, तिकडे दाखवा, लोकांना दाखवा, लोकांना. तुम्ही तर म्हणता तुम्हाला समजते, आता कसे आले? बोला रुद्राक्षवाले महाराज की. बाबा बर, कोणाचं हरामाचं तुम्ही घेतलं नाही, शेजारच्याचे दोन तास कधी दाबले नाही. आता तुमचं दुसऱ्यानं तुम्हाला किती त्रास दिला मी सांगत नाही. सांगू सांगू काय? नाही म्हणजे मला मार खावा लागेल ना. पहिले तर एक जण टपेल होता माल्यावर, थाला विठ्ठला. नोट कुठं गेली माहित नाही मालूम. तुम्ही तर म्हणा मला समजते, तुम्ही तर म्हणा मला समजते. मग आज तुमचे 10 रुपये वापस देऊ. नाही नाही, मी कुठं घेऊ बापा, कारण मी जर घेत बसीन. हा या जगामध्ये आई हे 10 रुपये घ्या, आणि एक कॅलेंडर घ्या 40 रुपयाचा. हा नाही ना, पाया नका लागू ना. मले म्हणा लागीन सुखी का? तुम्हाला म्हणा लागीन सुखी का? मी पाया लागू देत नाही की तुम्हीच तर देव माणसा, तुमचे पाय पकडून पाणी प्या. अच्छा ती ठेवतो, हे माझ खिच्यातली आहे ना. आता भविष्यही मी असंच सांगतो ना, चिवत्या बनवतो ना खोले आम, कसाचा कसाच चिवत्या बनवतो. माही कला आहे, जादू आहे. जादू नाही जगात, जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, नजर लागत नाही. हे मिरच्या फिरच्या तुम्ही बायका म्हण, चप्पलची दीट काढू दे बरं मले तब. बायका माई 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 चप्पल न दीट काढत जाय, कोणाची नजर लागेन म्हण. आता मी काय सलमान खान? अरे बाबा मायची मायची इच्छा राहते नजर लागू नये म्हणून नजर काढे. जगामध्ये तुम्ही बुलढाणा जिल्ह्यावाले, गजानन बाबाचा जिल्हा आहे काय हो मातोंडात बुलढाणाचे, जालना जिल्हा आहे तुम्हाला, मराठवाडा बुलढाणा लागून आहे ना गजानन बाबा. आणि शिंदखेड राजा, चला जाऊ चला जाऊ शिंदखेड राजाला, चला जाऊ शिंदखेड राजाला जाऊ. मना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय महाराणा प्रताप की जय. बोल भगवान बाबा की जय. गोपीनाथ मुंडे माझ्या कार्यक्रमात 10 वेळा आले, धनंजय मुंडे साहेबांनी एका माणसाची नोकरी गेलती, स्वतः मंत्रालयात गेलो आणि मुंडे साहेबानं त्याला पुन्हा ड्युटीवर घेतलं. महाराज तुम्ही आले म्हणे, तुमचं काम करतो म्हटलं, माय माणसावर अन्याय केला. तेच तर विशेष आहे बाबू, कोणी माकडे एखादा संकटात आला, बच्चू भाऊ कळूचा खास माणूस आहो मी, कोणाचं बिमारी ऑपरेशन
अनेक लोकाईले रंधल्या गांधल्याची सेवा करणारा बच्चू भाऊ, पक्षाचा विषय नाही, मी तुपकर साहेबाचा मित्र आहो तर बोंद्रे साहेब तुम्हा जावायचंय आप्पा, आता कार्यक्रम आहे, तात्या साहेब गेले त्याच्या पुण्यस्मरणानिमित्त माझा कार्यक्रम आहे, आणि तुमच्या मायबापाचं प्रेम आहे, माले प्रतापराव बी मित्र आहे खासदार, आणि बंटी सपकाळ मा मायले म्हणत आमदार बंटी सपकाळ नात, मला नात नात झाली, दोन नात आहेत, मा पोरगा डॉक्टर असल्याच्या त्याला अक्कल आहे, तो म्हणे बाबा आता ओके म्हटलं मग नो खोके, तुपकर साहेब मा घरी आलेले सांगायचं म्हटलं मी काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना वंचित बाळासाहेब आंबेडकर सर्वांशी कॉन्टॅक्ट आहेत माझ्याजवळ फोटो पहा, नितीन गडकरी साहेबाच्याही घरी आलो जेवण करू, सगळीकडे फिरतो कारण जात पात म्हणूया भारत माते चेडे कर, एक पासून तयारी के भारत माते चेडे कर, तुम्ही आम्ही भारत माते चेडे कर, पात पात मोडूया भेदभाव तोडूया होऊया आपण एकत्र, तुम्ही आम्ही मुसलमानापासून माहिती तर बाबा भारत माते चेडे कर, तुम्ही आम्ही अरे समाधान भाऊ अनिल भाऊ बद्री भाऊचे भाऊ एमपीएससीचा संभाजीनगरला अभ्यासक्रम चालू आहे, मी काका रामराव भाऊ नागरे भाऊ वामन भाऊ नागरे गणेश दादा नागरे समाधान भाऊ आणि शाहीर नाना भाऊ परिहारजी तुमच्यामुळं तर योग आणला, भीमराव बाबा आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा जिचं पोरग शहीद झालं त्या मायबापाला धन्यवाद, जात पात मोडूया भेदभाव तोडूया, जुने लोक मागा महार आले आदिवाचाले चांबार आले पाणी नव्हते पिऊ दे एवढे माझल्यासारखे करत, आणि आता इलेक्शन आलं की त्याच्या घरात पाच वोटिंग आहे ना, शिंप्याचा पोरगा करू करू एक रुपये बक्षीस नव्हते देत भीमराव दादा, पण जसे तुम्ही वंजाऱ्यानं पोटाशी धरलं असं मराठ्यानंही मले पोटाशी धरलं, आणि मराठा विश्वभूषण शिंदखेड राजात मले पुरस्कार दिला, मले राजपूत समाजानंही अनेक कार्यक्रमात गेलो, मी बुलढाणा जिल्ह्यात बरीच कंपनी आहे, महाराष्ट्रात आहेत, गुजरातमध्ये आहेत, धोंडाईच्या मी जाऊन आलो, मला यशीनं तर बरं बापरे यशीनं तर डोक्यावर घेतलं, कौन मी शिवरायन भीमराया म्हणतो, मा भाऊ गाणं म्हणते एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की राह में बोलो, एक प्रेम दिवानी एक दर्शन भानी, शिवराया भीमराया दो भानी जिजवरी आया, अरे ओ गांताई जदी दादा वाला एक रे ते चारादा एक विजे चारादा, असा गाणी म्हणते हा कोणतंही गवळण तर अशा म्हणते व आय्या, महिला भजन मंडळाचा आवाज फेल करत्या इतका लेखाचा बारीक आवाज आहे, धरीला पंढरीचा थोर धरीला पंढरीचा थोर
लवकर पत्त बदलवते. गवळण थांब, गवळण आणि फार तुफान म्हणते ते कार्तिक गायकवाडच. अलग अलग मस्त म्हणते कि नेसली ग बाई मी चंद्रकला टिंगाती बाई टिंगाती बाई टिंगाती किरपी नजर माझ्या वरिया थांबडा हरी किरपी नजर माझ्या वरिया थांबडा हरी. वा बाई, 100 रुपये घरची बायको उपाशी मारी बाहर चिले मैक्सी शिवन लावनी बदलो खड़े सांबार पुरा लाग आला खड़े सांबार पुरा लाग आला. भाई भाई लावणी दुसरी मान 500 गेले तर चालतील. मा बापाना अंगोडी घेऊ घेऊ जमवलो म्हणून यायचे 200 एकरहून भिकार चोट झाले. यायचे पोट्टे बार मध्ये गेले, यायचे पोट्टे पोट्टीच्या लफड्यात मेले कुत्र्याची मऊ. ज्याच्या बापाना हरामाचं कमावलं त्याची आवल्यात, त्याच्या पोरी उतू आल्या. पैसे घे, पोट दाबू दे आणि मन लावणी. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी विराखो तुमची मारजी, की बसा भाऊजी, की बसा भाऊजी. हे मले नाटक तुमच्यासाठी करा लागतात. एक लेकरू तर नाही जाऊन राहिलं, मुतू आली तर त्यानं असा प्रेशर ब्रेकचा वापर केला. अरे आपण एका जातीचे आहोत, आपली जात एकच आहे. काही लोक म्हणते आम्ही उच्च जातीचे आहोत, किंवा मायनं काय 3 महिन्याचा ओव्हरटाईम घेतला का बे? अबे मा, मायनं मला पैदा केलं तर मागी नव्हती आई मामाच्या डिलिव्हरीले. गीताबाई मातंग समाजाची 5 मिनिटात तर झालो मी. 5व्या मिनिटात त्या मा बापाच्या हातात. म्हणून जातीय वाद काढा. आजच्या कीर्तनात मुसलमान दाखवतो मी तुम्हाला. कीर्तन हिंदूच आणि मुसलमान ऐकून राहील. उभ्या राहा एखाद्या मुसलमानानं सत्कार करतो शाल दे रे. आओ इधर. अल्लाहू 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 कवाली म्हणतात तर असे एखाद्या मुसलमान काका नाही आहे. अरे या ना तुमको क्यों आओ ना आओ आओ चाचा. क्या बात है, इतनी बड़ी उम्र कीर्तन सुन रहे, क्या बात है. मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में. सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. सलाम वालेकुम यानी क्या? सलाम वालेकुम म्हणजे काय? ऐकू येत नाही मग सलाम वालेकुम. त्याला मालूम यानं असं केलं म्हणजे आदाब किया. सलाम वालेकुम याने तुमको नाही सुनते आते होंगा. अरे हॅलो बरं शाल दे.
सौ की नोट दे, अपने के बाप की जाती भीमराव बहू देखते बैठेंगे। तिकड़े पा कैमरे करे ताड़ी। मुसलमान ही इतना मिलिट्री फक्त दुख हे आहे तुमचं लेकरू घेलं। अल्लाह 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 नोट नोट घेताना नका घेऊ। भीमराव भाऊ आपले ईडी लावतीन बर, बसा हार वापस घ्या, बसा बैठो चाचा। भीमराव हात लावा, हात लावा, बैठो थोडा टेका। भीमराव थोडा असं नाही देतात ना, भीमराव भाऊच्या पोरानं देशाले टेका दिला तर गावाले काय टेका देणार नाही। अरे दरवर्षी एवढा मोठा खर्च त्याच्या लेकरू, आज लेकरू गेलं त्याचं, आज त्या माय बापाले मी वंदन करतो। अरे देव कोणाले म्हणाव, माय बाप माझे तुम्ही पांडुरंगा, माय बाप माझे तुम्ही पांडुरंगा। खरं सांगतो मला बंदच नाही करावं वाटत, पण माझ्या शपथ न उद्या बरोबर 450 ते 500 किलोमीटर वर कार्यक्रम आहे, मी आजही देऊ नसतो शकलो, पण बद्रीनाथाच्या या भीमराव भाऊ दादांच्या लेकरासाठी आज मला या स्मृती दिनाला यावं लागलं। कारण मी देव कोणाले मानतो, आता मंदिरातले देव कोण बनवले, कुंभारानं, मूर्तिकारानं, मंदिर कोण बनवले, गाववाल्यानं, शेवटी देवाचं मंदिर कोण बांधलं, माणसानं, मिस्तरीनं, मिस्तरीला पैसे कोण दिले, गाववाल्यानं, देवाची मूर्ती कोण आणली। तुम्ही माझ्याकडचं दा माझे पुस्तक आहेत मायच्या इम्मानानं, कोण्या तीर्थाला जा नदीत अंग धुवा डुबक्या मारा ना कमा काही फायदा नाही, पण बाप मेल्यावर माय मेल्यावर नदीत राख टाकणं बंद करा, मी पाया पडतो तुमचे। तुम्ही इथून राखण्यात ओंकारेश्वरले आणि काय साठी, आमचा बाप स्वर्गात जाईन त्या महाराजने सांगितलं, अक्कल वापरा ना। नाही बाबा डोकं आपलं आणि या डोक्यातली अक्कल कोणाची, तुम्ही सांग, डोकं आपलं आणि डोक्यातली अक्कल। शाहीर साहेब इथंच तर मार बसला आपल्या लोकांनी, लग्न आपल्या पोराचं तारीख कोण काढते, महाराज किती बेअक्कल, पैदा त्याला आपण केलं, त्याच्या माईनं 9 महिने 9 दिवस ठेवलं पोटात, आणि त्या पोराची जन्मतारीख कोण काढते, ते जन्मतारीख नाही, कोण या राशीवर झाला कोणाला विचारतो, महाराज आले तो तुमच्या पोराचं नाव ठेवते, तुम्ही काय झकमारी केली, तो होता काय 2-3 दिवस, नाही काय हातभार लावला का पैशाचा दवाखान्यात, अला अक्कलच वापरत नाही। एवढं मोठं मकान तुम्ही बांधता, मकान कोण बांधते आई, रेती तो त्या गाळली ना, घरकुल आली 1 लाख काही दिले, शहरावाले अडीच लाख देतात, आम्ही काय गद्याचे बच्चे आहो का, खेड्यातले लोक आपल्याला पाणी कमी देते, बरोबर आहे ना, आपल्याला पाणी कमी देते आणि शहरावाले जास्त देते, उलट आपण खेड्यातले लोक कमी पाण्यात आंघोळ करतो, त्या मोठ्या लोकांच्या बायका त्या टपात घुसते 200 लिटरच्या, संडातले गेले की भद 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 इतकं पाणी पडते, आपण तर 100 ग्रॅम मध्ये गेम जमवतो, जुन्या काळी तर गोट्यानं गेम जमवतो, खोट आहे। आणि काही काही बायका तर रोडवर, आता अक्कल आली आपल्याला, नाही तर बायकाही झाडी संडात नव्हते बांधत दलिंदर,
अजूनही तुमच्या गावात किती दलिंदर आहेत जे आपल्या बायकाईले रोडवर पाठवतात? अबे दलिंदर हो, तुम्हाले विका बायकोले संडास बांधा. एवढा मोठा खबसूरत चेहरा रोडवर बसते, कोणी आलं की उभी राहते. आई मी येतो. आता 50 ग्रॅम मध्ये एवढ्या पोट्याचा घेम कुठून बसून देव ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड, सायकल गेली की सिद्ध. उभा रेखानी त्यानं या लाऊडस्पीकर वाल्यानं आवाज दाबला ना, याले काय चांगलं नाही दिसत. तरी सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा आम्ही दोघे एका जागी संडासले बसले. बाय माणसं आली की स्टँड उभी राहिली की खाली बसली की ट्रॅक्टर आला की स्टँड. आणि एखादा म्हातारा माणूस आला तर बाया उभ्या बी नाही राह. ते म्हातारी म्हणते जाऊ दे, त्यासारखे लय पाहिले मी. माणसं तर एवढे दलिंदर, दिवस निघायच्या अगोदर एकाएका झुळपात एक एक शेर भेटतात. बरं चुपच्या पहिले हागत बिळी बिळी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही. बरं काय काय तर मोबाईल पाहते. अबे लय अर्धा एक घंटा पोचिन तर पाणी लय लागण ना बे. तुझ गावच नाही का तीर्थ म्हणून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर. झाडे लावा, झाडे लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा, नाही तर राजकारणासाठी एकमेकाने अडवा आणि एकमेकाची जिरवा. अरे शंभर शंभर एकर गेले भिकार तोड झाले काय तर ग्रामपंचायत. रक्ताचा पत्ता नाही पण पंक्तीत फिरले. या 200 रुपये दे गजान आणि एक साडी दे. हे कोणासाठी आहे? मोठ्या रानबोक्यासाठी आहे का? आलो तेव्हापासून विना वाजून राहिली. साडी चांगली दे जो. अरे हलकी काऊन दिसते? लय महाग आहे, वजन कमी आहे म्हणून काय? मी आईला धन्यवाद देतो, मंगापासून माझं लक्ष होत. असंच होते तू विना वाजवत राह. हे बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर. हा राग नका येऊ देऊ, जे आहे ते आहे. मी सत्य पाह, मला नाव कोण्या महाराजनं नाही ठेवलं, माईनं ठेवलं. मला चाकू मारले, रक्त बंबाळ केलं, तरी मेलो नाही मी. मरती नाही 1000 वर्ष. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही असाय. ते सत्य मानतो ना, तुमची ताकद नाही ना जी. दिवस निघेपर्यंत तू या नवऱ्यानं घरी जाऊन दाखव. तुमचा मालक घरी जाणारच नाही राहत. पण का नाही जाणार हे नाही विचारलं माय तुम्ही. तू जोपर्यंत माझ्याजवळ बसून आहे आई, तू जोपर्यंत माई माय माझ्याजवळ बसून आहे तोपर्यंत मा बाप घरी जाऊ शकत. शाहीर हे बी लो चुंबक आहे. मला मालूम आहे ना यायला घुमवाव कस.
यू मी एकूण आंबेडकरा जुळून गेलो की शिवाजी महाराज, शिवाजी महाराज जुळून आलो की राणा प्रताप पर्यान महाराज. हेच तर आहे ना पत्रात लिहिते अहो पत्रात लिहिते रमा माझी चिंता माझी चिंता न करताच काय परिवार सांभाळीते तुम्ही सायब सदाला जपा. कशी पाहिजे तुकाराम महाराज जिजाबाई सारखी. जिजाबाई नवराज थांब नजर चुकीत झाला अधिक महिना होता का टाइमले मायच शिजर झालं का गंमत म्हणतो बरं लेकराईले राग न काय मला आनंदात आहे माय लेकराई आज मला गोविंद भाऊचा पोरगा दिसला ते इतके गेला काय तुमच्या सुताराच्या घरात एवढं जबरदस्त पीस कसं काय झालं त्याची माय झाली आहे का एवढं मारवाड्याच्या सारखं लेकरू दिसते. त्याच्या बापाने मदत करते वेल्डिंगची दुकान आहे त्याची. मला आश्रमात 15 दिवस रडला नाही नाही तर काही काही लेकरं त्याच्या मायाचे फोन येत महाराज आमचा मुलगा त्याच्या माईची तब्येत बरोबर नाही म्हणलं छान प्रणू करू लेकराचा लाल कामापुरता करा. तुम्हाला जर माझ्या आश्रमात पाठवायचं असेल तर उन्हाळ्याच्या सुटीत या खंजेऱ्यात शिकवतो ना 21 मे ते 4 जून त्याचे कपडे त्यानं धुतले पाहिजे हे शिक्षण आहे. त्यानं जन्मात फटाका फोडला नाही पाहिजे रंगपंचमीले रंग टाकला नाही पाहिजे. रंग टाक्याचा आहे तर भीमराव काकाच्या लेकरा सारखा रंग मेरा रंग दे मेरा रंग दे वसंती टोला मेरा रंग दे वसंती टोला. अरे शिव गंगाबाईच पोरग भीमराव नागरे दादाचा चिरंजीव ड्युटी मी वंदन करतो त्यांना. समाधान आणि अनिल भाऊ दोघ भाऊ त्यांचा परिवार आणि या कुटुंबात राजपूत मंडळी आहे या गावात मुसलमान मराठा भिल्ल वाणी टेली शिंपी शिंपी आहेत का आमच्या जातीला राहू दिलं ठाकूर ठाकूर हमारी भी जाते गाव मी तुम्हारे आशीर्वादचे पल रही शिंपी लोक आम्हाला हलकट समजात नाही सांगून देतो खबरदार हलकट समजलं तर फाळून टाकू पण शिवून देऊ फाटली तर शिवतोय ना आम्ही आम्ही नामदेव महाराजाच्या जातीचे आहोत. मले न्हावी आवडतात आणि न्हाविक न्हाविक बारीक बारीक जुन्या काळी न्हाव्याले घरी बोलावत इकून मार इकून मार आणि बिचाऱ्यानं पैसे मागितले की हे मोठे रानबोके मालक पैसे द्या कारू नारू आहो आम्ही शिंपी पैसे द्या लाज नाही वाटत कुठेही पैसे मागता काय अबे ग त्याच्या बच्चे त्याचे पैसे आहे तो कुठेही मागीन तुले जर लाजा वाटत असतील तर त्याच्या घरी नेऊन दे ना त्या उसके पैसे आहे वो मागे गई लग्नात डीजे वाजवला मग वाण्याच्या पोटचं पैसे मागायला आलो झक मारायला नाचला काय. सामुदायिक लग्न कर ना सत्यपाल दरवर्षी मी लग्न लावायचे प्रयत्न करतो थांबरे ऐक ना मग उद्या बँकेजवळ मरशील ना कर्ज द्या वाण्यासारखा जग डोक्याच्या मालिश पासून तर चोळ्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा तुम्ही कधी मागं येणार नाही. मुसलमानाचे लेकरं पा केले लोहा लोखंड झांडल चप्पल घेव
हजार घरी नेते आपलं फक्त आगे बढो हमारे साथ है। आता हा धनगराचा आहे दादा आमचा 20 वर्षापासून आहे माझ्याकडे। हॅलो राजा, त्याचं नाव होत राजा। 7 एकर किती होत तुमच्या बाबाजवळ? 7 एकर ग्रामपंचायत सरपंच भूमिहीन झाला। तुम्हाला काय वाटते? ज्याने समाज सेवा करावी त्याने लोक लज्जा सोडावी। सरपंच होणं काय साधी गोष्ट आहे? अरे एका गावात गाढव झोपलो ते उठेच नाही, सर्व गाव थकलं। पोलीस पाटील, सोसायटी चेअरमॅन, ग्रामपंचायत मेंबर, मग शेवटी गेला सरपंच। त्या कुत्र्याच्या गाढवाच्या कानात सांगितलं, मी राजीनामा देतो गाढवा, तू सरपंच हो। ते गाढव म्हणे, हे झटके तूच घे। गेलो पोहत आलं लक्षात याच्या बाबानं भूमिहीन। आता आश्रम चालू करतो, त्याच्या बापाने बोलाईन मी, मला मदत करा। आलं लक्षात हे असं आहे, ज्याले करता येते त्यांनाच करा। तुमच्या गावात एकच ग्रामसेवक आहे राजू भाऊ, आहे ना? किती सरपंच खाते मालूम? एक ग्रामसेवक 58 वर्ष त्याला कोणी हातही नाही लावत। मला सांगा नाही लागत शाई, आपोआप समजतो। दोनच गुरुजी आहेत, बाकी मिलिटरी मॅन आहे। शिक्षणाच्या बाबतीत तुमचं गाव फेल झालं, कारण तिकडे कोणाचं लक्षच नाही। अरे जेवढं लक्ष मंदिरावर आहे ना तुमच्या गावालायचं, तेवढंच लक्ष शाळेकडे आहे। मी गेलतो तुमच्या पोरासोबत, ते औरंगाबादला असते ना, MPSC करते दादा, अनिल भाऊ सोबत। ते अधिकारीच होईन तुमचं पोरग अनिल, हे लिहून घ्या। नाही कठीण आहे ना, शाळा किती चांगली आहे तुमच्या गावची। एखाद्या गुरुजीनं सत्कार घेऊन जा शाळेचा, उभं राहा असाल तो बरा, आले असेल तर उभं राहा ना। गावात गुरुजी राहतच नाहीत ना बे, ग्रामसेवक राहत नाही, गुरुजी राहत नाही, आणि त्याइले गरज। ग्रामपंचायत मेंबर 5 वर्ष, सरपंच, पण सरपंच आणि ग्रामसेवकच्या सहीनच विड्रॉल होते। आणि ज्या ग्रामसेवकानं सरपंचानं गडबड केली तो जेलमध्ये जाते, माहितीच्या अधिकारात। समजले? माझ्या गावातला सरपंच 6 महिने अंदर, ग्रामसेवकाची नोकरी गेली। 58 वर्ष ग्रामसेवकाले हात नाही लावू शकत कोण, आणि सरपंच किती बारचुकू 48 म्हणजे 13 5 12 ग्रामसेवक, 12.5 सरपंच बदलतात, ग्रामसेवक एकच राहते। एवढी शिक्षणाची किंमत आहे बाया, म्हणून आपली पोरगी ग्रामसेवक बनवा, पटवारी बनवा, पोलीस बनवा, तहसीलदार बनवा, कलेक्टर बनवा, कमिशनर बनवा। तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचा तुम्ही जालना जिल्हा, आलं मला लक्षात आलं। तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात नाही, बुलढाणा जिल्हा विशेष आहे, जिजामातेचा जिल्हा। बुलढाणा जिल्हा शिंदखेड राजा, आणि बुलढाणा जिल्ह्यात डुक्करानं मारुतीच्या भोवती फिरलं। ते सर्व लोक म्हणे डुकराचा होता, वराह होता, चालले गर्दी। आता त्या रुद्राक्षासाठी बायका मरून राहिल्या, पण जळगाव जिल्ह्यात नाही, दोन अकोल्या जिल्ह्यात। आता एक रुद्राक्षाचा मनी काय फरक पडे, बोर आहेत की नाही बोर? आता ज्या झाडाईले रुद्राक्ष आहेत ज्या भागात, मग त्या गावात बिमाऱ्या नसतील रुद्राक्ष?
म्हणून बाई आई न हे देवी फेवी अंगात आण हे रंग महाराजचे पाय धुवून पाणी पेरण हे बंद करा. खबरदार कोण आहे बाबाचे पाय धुता अंग धुता आणि अंग धुता धुता मुतला तर तू त्याच मुतही तीर्थ. अरे अंग धुवायचं आहे तर तुमच्या माईचं धुवा ना तिचं लुगळं धुवा. लुगळं धुताना आली माझ्या घरी लक्ष्मी आहे तुमची माई. तुमच्या मायचं लुगळं धुवा माई माय. मी फटाके फोडो गुजरात्याच्या पोरा संगराव ते गुजरात्याचं पोरग फटाके फोडे भीमराव मी रिकामा उड्या मारो आणि रुकामे खोके मी जमा करू. आईले म्हणू 10 रुपये दे ना मग मी फटाके फोडतो. माई माय म्हणे मूर्खा आपण गरीब लोक आहो अक्कल ठेव. मोठे लोक फटाके फोडतात फक्त आगच लावते. आपल्याला फुकट आवाज येते माई माय म्हणे तू कायले फोडत. मी मा माईचं लुगडं धुवो मा बापाचे कपडे धुवो तर मला फटाक्याचा आवाज आहे. तुम्ही धुवून पा तुझ्या मायच साडी आपट तुझे कपडे धुव फटाक्या सारखा आवाज येते. म्हणून गरीबांना माजल्यासारखं करू नका. या मोठ्या लोकाईले करू द्या. हे वावर ऐकतात तुम्ही ऐकत घ्या. हे कोणाला सांगू नका. हे यायच्या लफड्यानं भिकार चोट झाले. पोरीचं लग्न एकच पोरगी आहे. आता आम्हाला काय 25 आहे. अरे गजाले 2 पोरी आहे. दोन्ही पोरीच्या लग्नात आई 25-25 पोराईचे पोरीचे लग्न लावले माया आश्रमात. हा धनगराचा दिशाले घपसुरत बुलढाण्यातली पोरगी केली खामगावातली धनगराची आणि त्याच्या सासऱ्याचं नाव आहे लटके. पुरा लटकला. आता उद्या त्याच्या बायकोले न्यावा लागते. कुठं लग्न आहे बाबा लढू नको तू. त्याच्या डोळ्यात पाणी कार्यक्रम त्याला सांगितलं 2 तास करीन 2.5 तासावर गेला आणि उद्या दूर आहे त्याला गाडी चालवा लागते आणि उद्या बायकोले मोटरसायकलवर न्यावं लागते. लग्नात नाही नेलं तर घरी नाही येऊ दे. तुम्ही बाया काय कमी कला करावा. नवऱ्याला विचारा ना पेट्रोल पंपावर तुमचा नवरा तुम्हाला काऊन नेत नाही. मशीन जोड नेते काय जिथे पेट्रोल देतात. तुम्ही विचारा ना बाहेरच उतरवते बाहेर उतर काऊन विचारा ना. एका बाईने हिंमत केली विचारलं थांबा ओ गलतीची आवल्या थांब चुपत पायाकडून झाला काय. म्हणून तर तुझ्या मायाला पोटायला त्यांना थोडं टोंगा मारस ना चुपत. एका बाईनं हिंमत केली नवऱ्याले का हो मोटरसायकलवर मला तुम्ही पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवता मशीन जोड काऊन नेत ना. अगं म्हणे तिथं लिहू नये आगा लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्या. तुम्ही काय भांडणं लावता बाबा. तुम्ही तर आदर्श बाया. काही काही बाया लग्न झालं की 6व्या महिन्यात हम तुम माय बाप वृद्धाश्रम चली जाए कमऱ्यात बंद होऊ नका. हनुमानाच्या मंदिरात या जोगेश्वरी मातेच्या मंदिरात जा. फुले शाहू आंबेडकराला शरण जा. भगवान बाबाला शरण जा आणि पांडुरंगाले मागा. अजून ऐकायची इच्छा आहे काय आई. ओ काकू ऐकता काय बोला. मग काकाले सांग 200 रुपयाची पुस्तक घे म्हणा महापौरा जोडू. 7-12 कर की नको करू मा सत्यपालच्या नावावर. पण 200 रुपयाचे पुस्तक वाचा. अरे बाबासाहेब आंबेडकरानं सांगितलं 2 रुपये खिशात असले पोटात आत पडली तर 1 रुपयाचं पुस्तक वाचा 1 रुपयाचं खा. त्या काळात
म्हणून बुद्धाचे लोक पुस्तक लय वाचता. लिमिटच्या बाय ब्राह्मणाचे लोक पुस्तक वाचतात. मराठ्याचे लोक शिंदखेळ वरून करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात. आणि दीक्षाभूमीवर करोडो रुपयाचे पुस्तक. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भुई सपाट. म्हणून आणि ते नका वाचत बसू. रावणाला दहा तोंड होते. रामायण वाचा. रामासारखे दोन लेकर ठेवा. एकच बायको करा. रामरायाची कोण रे बाबू? बोला. रामरायाची पत्नी कोण? सीता. एकच श्रीराम जानकी. म्हणा जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. दोनच लेकर ठेवा. लवकुश पवन सुट हनुमान की. जास्त कचर पैदा करू नका. देवाची देणगी आहे. खबरदार देणगी म्हटलं तर देव काय लिहिन बे तुमच्या दोघही नवरा बायकोच्या मधात. तो बिचारा आपल्या जाग्यावर का एवढे लेकर कोण झाले? देवाची देणगी. मी म्हणतो तुझ्या मायले कोणल बुद्रुकले ठेव. तुझ्या बापाले वरुळ बुद्रुकले ठेव. पाहू कोणता देव अमोना, कोणता देव देणगी द्यायला येते कोळेगावले सांजुळले. देऊळगाव ये म्हणा घोलेच्या. हे घुलेही वंजारी आहेत. आहे ना हे आडनावच आहे. घुले मुंडे आंधळे. धन्यवाद देतो परिहार मंडळी, ठाकूर राजपूत समाज, धनगर समाज, 18 पगड जातीचे भिल्ल मातंग मुस्लिम आणि तेली सिंपी. सोनार नाही का तुमच्या गाव? सोनार नाही. 72,000 दागऱ्या. मी सर्व फौजी मंडळीला नवीन भरती, जुनी मंडळी रिटायर्ड झालेले सर्वांना वंदन करतो. आणि ज्या मायबापानं आज त्याचा मुलगा देशासाठी दिला त्यांनाही वंदन करतो. आदरणीय शिवगंगाबाई, शिवगंगा आई आणि वडील भीमराव नागरे, त्यांचा नागरे परिवार, रामराव भाऊ नागरे, वामन भाऊ नागरे, गणेश दादा नागरे, समाधान भाऊ अनिल दादा, पत्नी समाधान भाऊची अश्विनी ताई. मी आईचा सत्कार केला, समाधान भाऊच्या पत्नीचा. आज त्याचाही देर होता लक्ष्मणासारखा. अश्विनी ताईचाही सत्कार एखाद्या मुलीनं करा. आहेत काय अश्विनी बाई? ती घरी आहे. सुनबाई घरी असतील. राहू द्या. असतील तर उभ्या राहा. नाही आहेत काय? ठीक आहे ताई. त्या परिवाराचा एक आमच्यावर उपकार केले या परिवारानं. या ताई एक मिनिट. पुऱ्या देशाला त्यांनी मुलगा अर्पण केला. होता होता धरतीला, होता धरतीला भार. तू साडी देऊ ना तुझ्या आईले दिली तेच दे. धन्यवाद. बस भाई ताई पुस्तक घ्या. एक मराठा मार्ग, एक कॅलेंडर घ्या. हा तू नाराज झाली हे घे. द्रौपदीले जर कृष्ण देते मले तर काय? सर्व कृपा पांडुरंगाची आहे. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा.
या शहीदाला सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहा. कोणी राष्ट्रवाद तुका भाऊ कोणी घरी जाऊ नका.